राज्य में कानून व्यवस्था की स्थिति उत्पन्न हुई है। महाराष्ट्र मराठा आरक्षण पर जल उठा है और राज्य के उप मुख्यमंत्री छत्तीसगढ़ में चुनाव प्रचार में व्यस्त हैं। यह कहना है कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे का। उन्होंने आज फडणवीस पर निशाना साधते हुए कहा कि प्रधानमंत्री के पद चिन्हों पर चलने का काम फडणवीस कर रहे हैं, उन्हें महाराष्ट्र से कोई लेना देना नहीं है। When Rome was burning, Nero was fiddling. जेव्हा रोम जळत होत तेव्हा न्यूरो ब्युगल वाजवत होता। आणि हे जे मन आहे, ही मन आमचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांना बरोबर लागू पडत। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झालेली आहे। मराठा आरक्षणावरून तरुण पेटलेला आहे, त्याच्या भावनेवर फुंकर घालण्याऐवजी, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी, तोडगा काढण्याऐवजी जरांगेंनी जे उपोषण सुरू केलेलं आहे तिथे जाऊन चर्चा करून प्रश्न कसा सोडवता येईल हे करण्यापेक्षा साहेब छत्तीसगड मध्ये प्रचार करत आहेत। जसा गुरु तसा चेला। परवा दक्षिणेमध्ये ट्रेन ऍक्सिडेंट झाला, प्रधानमंत्री गुजरातमध्ये रोड शो करत होते। इकडे महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, महाराष्ट्र अस्थिर आहे, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि साहेब छत्तीसगडमध्ये प्रचार करत आहेत। याच्यासाठी महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राचे दुःख काही सोयी सुतक नाही। यांना निवडणूक, एके निवडणूक आणि निवडणूक दुने निवडणूक याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही कळत नाही। अशा लोकांना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही।